हॅलो फ्रेंड्स टुडे स्पेशल डिश डिशा माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप तुमचं स्वागत आहे आज चाट लवरसाठी खूप मस्त चटपटी चमचमीत आणि टेस्टी अशी डिश मी घेऊन आलेली आहे तर आजची आपली स्पेशल डिश आहे रगडा पॅटीस अगदी मुंबई स्टाईलमध्ये रगडा पॅटीस घरच्या घरी कसा करायचा त्याची कृती आज या ठिकाणी मी तुम्हाला दाखवणार आहे चाटच्या गाडीवरती तुम्ही नक्कीच कधी ना कधीतरी रगडा पॅटीस खाल्ला असेलच पण हाच रगडा पॅटीस आपण आज अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी कसा करायचा त्याची कृती आज आपण या ठिकाणी बघणार आहोत चला तर मग आता आपण कृतीला सुरुवात करूया यासाठी मी एक वाटी भरून एवढा वाटाणा रात्रभर भिजत घातलेला होता आता आपल्याला हा जो वाटाणा आहे तो कुकरमध्ये छान बॉईल करून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी कुकरमध्ये वाटाणा घालून घेतलं आहे आणि त्याच्या दुप्पट म्हणजेच दोन वाटी एवढं पाणी घालून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यानंतर आपल्याला त्यात थोडीशी हळद घालायची आणि चिमूडभर हिंगसुद्धा घालून घ्यायचं आहे आता आपल्याला याच्या छान चार पाच वाटाणा मऊ शिजेस्तोपर्यंत अशा शिरट्या काढून घ्यायच्या आहेत आपल्याला पॅटीससाठी बटाटे लागणार आहे पाच बटाटे मी बॉईल करून त्याची छान साल काढून घेतलेली आहे आता आपल्याला हा बटाटा किसून घ्यायचा आहे तुम्ही हाताने स्मॅशसुद्धा करून घेऊ शकतात या ठिकाणी मी या पद्धतीने सगळा बटाटा किसून घेतलेला आहे आता आपल्याला पॅटीसचं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे यामध्ये मी हळद घालून घेते त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे थोडी मिरेपूड घालायची आहे आणि थोडी जिरेपूडसुद्धा घालून घ्यायची आहे आता आपल्या पॅटीसला छान चव येण्यासाठी खूप सारी कोथंबीर घालून घ्यायची आहे त्यानंतर बारीक कापून घेतलेली मिरचीसुद्धा टाकून घ्यायची आहे आता खास महत्त्वाची अशी एक टिप्स मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे यात बायंडिंगसाठी मी इथे पोह्यांचं पीठ घातलेलं आहे जनरली पॅटिसमध्ये कॉर्नफ्लोवर किंवा अरारोट पावडर मिक्स करतात पण ते प्रत्येकाच्याच घरात अवेलेबल असतंच असं नाही म्हणून मी ले ले या ठिकाणी पोहे एक वाटी भरून मिक्सरला छान बारीक करून घेतलेली आहे आणि त्याचं पीठ या ठिकाणी पॅटिसमध्ये घातलेलं आहे ह्या पोह्यांमुळे आपल्या पॅटीसला खूप छान खरपूसपणा येतो आणि खूप टेस्टी असे आपले हे पॅटीस होतात बघा या ठिकाणी आता आपला पॅटीसचा पूर्ण गोळा भिजवून तयार झालेला आहे आता आपल्याला याचे छान छोटे छोटे असे पॅटीस तयार करून घ्यायचे आहे याप्रमाणे एक छोटीशी गोळी घ्यायची आणि आता आपल्याला ती हातावरती छान प्रेस करून अशी थापून घ्यायची आहे बघा या पद्धतीने आपल्याला हे पॅटीस बनवायची आहे यामध्ये पोहे घातल्यामुळे याचं बाइंडिंग तर छान होतंच शिवाय आपले पॅटीस खूप छान कुरकुरीत आणि खरपूस असे होतात खूप छान टेस्ट सुद्धा या पॅटीसला येते बघा या पद्धतीने आता आपल्याला सर्व पॅटीस करून घ्यायचे आहेत या ठिकाणी आपले सर्व पॅटीस तयार करून झालेले आहे आता आपल्याला याची रगड्याची तयारी करायची आहे कढईमध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे तेल तापल्यानंतर मोहरी घालायची मोहरी छान तडतडली की त्यात आता आपण जिरं घालून घेणार आहोत जिरं फुलल्यानंतर आता आपल्याला यामध्ये एक मोठ्या आकाराचा बारीक कट करून घेतलेला कांदा घालायचा आहे कांदा आपल्याला तेलामध्ये छान परतवून घ्यायचा आहे कांदा छान झाला की त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालून घ्यायची आहे या ठिकाणी मी ठेचून घातलेलं आहे आलं लसण त्याची टेस्ट मस्त येते यामध्ये म्हणून मी म्हणून मी ठेसलेलं आहे आता आपल्याला यामध्ये इतर सर्व मसाले घालून घ्यायचे आहे हळद घालायची त्यानंतर धणा पावडर घातलेली आहे लाल तिखट घालायचं आहे चवीप्रमाणे कमी जास्त तुम्ही करू शकता तिखटाचं प्रमाण त्यानंतर मिरेपूड घातलेली आहे जिरेपूडसुद्धा घालून घेतलेली आहे मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे तुम्ही मीठ कमी जास्त करू शकतात आता हे जिन्नस तेलामध्ये छान आपल्याला फ्राय करायचे आहे आणि त्यानंतर मी आता इथे गरम मसाला सुद्धा टाकून घेतलेला आहे आता हे छान झालं की यात आता आपल्याला एक मोठा टोमॅटो बारीक कट करून घेतलेला टाकून घ्यायचा आहे आपल्याला आता हा तेलामध्ये टोमॅटो मस्तपैकी शिजू द्यायचा आहे खूप छान अशी फोडणी आता या ठिकाणी आपण जो वाटाणा कुकरला शिजवलेला होता तो या फोडणीमध्ये घालून घ्यायचा आहे आता आपल्याला हे सर्व जिन्नस एकत्र करून घ्यायचे आणि कढईमध्ये एक, एक पाच सात मिनिटांसाठी मस्त आपल्याला हा जो रगडा आहे तो शिजू द्यायचा आहे चमच्याने या पद्धतीने तुम्ही मस्त तो वाटाणा जो आहे तो स्मॅश करून घेऊ शकता जेणेकरून आपल्या रगड्याला घट्टसर असा प्र मस्त दाटसरपणा येईल आता आपल्याला आवडीप्रमाणे जशी कन्सिस्टन्सी हवी आहे त्याप्रमाणे पाणी ॲड करायचं आहे आणि मस्तपैकी एक दणकून वाफ घ्यायची आणि छानपैकी याला उकळू द्यायचं आहे बघा छान अशी उकळी आपल्या रगड्याला आलेली आहे ऑलमोस्ट आपला रगडा जो आहे तो तयार झालेला आहे आता आपला रगडा तयार झाला यामध्ये आता आपण कोथंबीर घालून घेऊया या पद्धतीने याची कन्सिस्टन्सी होते आता आपण या ठिकाणी पॅटीस जे आहे ते शॅलो फ्राय करून घेऊया मी तवा ठेवलेला आहे शॅलो फ्राय करण्यासाठी तुम्ही पॅनमध्ये सुद्धा करून घेऊ शकतात आपल्याला हे तळायचे नसल्यामुळे मी या ठिकाणी तव्यावरती शॅलो फ्राय करून घेणार आहे बघा या पद्धतीने थोडंसं तव्यावरती तेल घालायचं आहे आणि एक, -एक पॅटीस आपल्याला या तव्यावरती छान शालो फ्राय करून घ्यायचा आहे या पद्धतीने जर का पॅटीस आपण फ्राय केले तर त्यामध्ये खूप जास्त तेलसुद्धा जात नाही आणि आपले जे पॅटीस आहे ते मस्त खरपूस असे भाजलेसुद्धाच जातात या पद्धतीने आपण सर्व पॅटीस आपण भाजून घेणार आहोत बघा खूप छान असा गोल्डन कलर या पॅटीसला आलेला आहे खूप मस्त वाव या पद्धतीने सर्व पॅटीस आता आपल्याला भाजून घ्यायची आहे मस्त असे हे गोल्डन कलरचे वरतून जी लेयर आहे ती छान क्रिस्पी अशी होते आणि खूप भन्नाट असे हे पॅटीस होतात चला तर आता आपली पॅटीस तयार झालेली आहेत डिशमध्ये सर्व करण्यासाठी मस्तपैकी डिशमध्ये गरमागरम पॅटीस सर्व करायचे आणि त्यामध्ये मस्त आपला जो रगडा आहे तो टाकून घ्यायचा आहे या पद्धतीने आपल्याला पॅटीस वरतून रगडा घालून घ्यायचा आहे आता आपली डिश आपण मस्त खाण्यासाठी सर्व करणार आहोत वरतून त्यावरती टोमॅटो घालायचे बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घ्यायचा आहे त्यानंतर थोडा चाट मसालासुद्धा टाकून घ्यायचा आहे जेणेकरून चटपट अशी चव येईल या ठिकाणी मी हिरवा हिरवी चटणीची जो सॉस असतो तो टाकला आहे त्यानंतर गोड अशी जी चटणी असते आपली इमलीची चटणी आणि गुळाची चटणी ती टाकली आहे त्यानंतर बारीक शेवसुद्धा घातलेली आहे आणि कोथंबीरसुद्धा घालून घेतलेलं आहे वाव थोडी शेव, शेव जास्त घालूया मस्त भन्नाट चमचमीत आणि टेस्टी अशी ही डिश झालेली आहे आपली तयार खूप मस्त ही चाट तयार होते हा रगडा पॅटीस खूप भन्नाट असा लागतो तुम्ही सर्वांनी नक्की ट्राय करा माझी आजची ही डिश तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि लाईक करा तुम्ही जर का माझ्या या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं बेलचं चिन्हसुद्धा प्रेस करा जेणेकरून अशाच छान छान रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील माझा आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय